आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फोर्टिफाईड तांदूळ पोषण तत्व गुणसंवर्धित तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत दोन टप्प्यांमध्ये वितरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली या योजनेअंतर्गत एप्रिल दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार तेवीसपर्यंत नंदुरबार वाशिम गडचिरोली उस्मानाबाद या चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये तसंच बुलडाणा परभणी नाशिक नंदुरबार जालना ठाणे यवतमाळ वाशिम नांदेड अकोला औरंगाबाद उस्मानाबाद आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हा जिल्ह्यांमध्योर्टिफाईड तांदूळ वितरित करण्यात येईल राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्र शासनाला विनंती करण्याच्या निर्णयाला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली पोलीस दलातील शिपाई संवर्गातील रिक्त शंभर टक्के भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत आला त्यामुळे वीस हजार पोलीस शिपायांची पदं भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे राज्य शासनाच्या विविध निवड प्राधिकरणांनी निवड आणि शिफारस केलेल्या मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे एक हजार चौसष्ट उमेदवारांना अधिसंख्य पदांवरील नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे त्यातील अठ्याहत्तर उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरुपात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विभागातील नियुक्तीपत्रे देण्यात आली सहासष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येतात त्यांच्या जेवणासाठी मोठ्या प्रमाणात अन्नछत्र आणि भोजनदान वाटपाचे स्टॉल लावण्यात येतात अन्न सुरक्षा आणि मानदे कायद्यान्वये अन्नछत्र आणि भोजनदानाच्या स्टॉलला नोंदणी प्रमाणपत्र घेणं बंधनकारक असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे सह आयुक्त अ रा यांनी कळवलं आहे या अन्नछत्र आणि भोजनदान स्टॉलधारकांनी अन्न सुरक्षा मानदे कायद्यान्वये नोंदणी प्रमाणपत्रासाठी फॉस्कॉस डॉट आय डॉट व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा आधार कार्ड आणि छायाचित्र आदी अपलोड करून नोंदणी प्रमाणपत्र त्वरित प्राप्त करून घेता येईल देशभरातल्या सगळ्या ऑनलाईन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट्स अर्थात पीसीसीसाठी अर्ज करण्याची सुविधा उद्यापासून मिळणार आहे यामुळे पीसीसीसाठीची तारीख लवकर मिळू शकेल या, या निर्णयामुळे परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांची पीसीसीसाठीची प्रक्रिया सोपी होणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार